या आपले नेत्र बंद करूया आपलं लक्ष देवाकडे केंद्रित करू आणि एक लहानशी प्रार्थना करूया पवित्र 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 परम पवित्र थोर सनातन आमचे जिवंत देवा आकाश पृथ्वी सर्व काही घडवणाऱ्या शब्द बोलत गेलास आणि गोष्टी घडत गेल्या पण माणसाला घडवताना मात्र आपल्या हातांचा वापर केला स्वतःच्या प्रतिरूपाचा आम्हाला घडवलंस आणि प्रभू या सगळ्या निर्मितीमध्ये श्रेष्ठ स्थानावरती मानवाला नेऊन बसवलंस ही केवळ तुझी दया आहे तुझे आम्ही मनापासून आभार आणि उपकार मानतो आज या कॉन्फरन्सची सुरुवात होत असताना हे पूर्ण कॉन्फरन्स तुझ्या पवित्र ताआड घे पवित्र आत्म्या तुझा आम्ही स्वागत करतो एक एक व्यक्तीचा ताबा तुझ्या पवित्र हाती घे तू घडव देवा तुला बोलण्याचा अधिकार आहे बायबल सांगत माती कुंभाराला प्रश्न करील काय काय विचारणार आम्ही तुला आमची लायकी आणि पात्रता नाही तू बोल आम्ही ऐकू कुंभाराच्या हाती जशी माती आणि माती विचारत नाही माझं काय करणार आहेस तू कुठलं पात्र बनवणार आहेस कुंभाराला प्रश्न नाही विचारू शकत तसं आम्ही तुझकडे प्रार्थना करतो तुला वाटेल तसं आम्हाला घडव या दिवसांमध्ये या कॉन्फरन्स दरम्यान आमच्या मनाची अशी पकड घेते देवा की हा बदल कायमस्वरूपी असावा परिवारात शांती सामर्थ्याने आशीर्वाद येऊ दे प्रभू आणि ज्या पारिवारिक अडचणी आहेत त्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यावरती प्रत्येकाला सोल्युशन्स मिळू दे कुठं राहावं कसं राहावं परिवार कसा असावा धार्मिकता कशी असावी परिवारातला ऐक्य कसं टिकेल अनेक अनेक विषय प्रभू या सर्व प्रश्नांची उत्तरं तू आपल्या लोकांना तुझ्या वचनाच्या माध्यमातून दे तू बोल आणि आम्ही ऐकू असं होऊ दे आज वचनांवरती मनन करीत असताना माझ्या अंतकरणाचा माझ्या जीवनाचा मुखाचा ताबा तुझ्या पवित्रता अडके होऊ दे प्रभू माझा आत्मा आणि तुझा आत्मा एकत्र येऊन तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने प्रत्येक शब्द बदला जाऊ दे तू बोल आणि आम्ही ऐकू असं होऊ दे ओठ माझे शब्द तुझे असू देत तुझ्या अग्नी अभिषेकाने आज प्रत्येकाला तुम बोल प्रभू आमच्याशी सगळे डिस्टर्बन्सेस दूर कर एकाग्र चित्ताने अंतकरणपूर्वक तुझं वचन स्वीकारावं यासाठी प्रत्येकाचं सहाय्य आणि मदत ही सर्व प्रार्थना येशू याच्या गोढ पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून मी आहे आमेन आमेन अमेन हा रे प्रभूची स्तुती असो देवाच्या प्रिय संत गणांनो जेव्हा जेव्हा वचन सांगितलं जाईल काही एक्सपर्ट्स आपल्यामध्ये आहेत पटकन लगेच तुम्ही मोबाईल मधून वचन कॉपी पेस्ट करून लगेच चॅट बॉक्समध्ये आपण टाकू शकता जेणेकरून त्याचा अनेकांना फायदा होईल तर देवाच्या प्रिय लोकांनो आज आपण वचनातून सुरुवातीला वाचणार आहोत नीतीसूत्रे अध्याय चोवीसावा वचन तीन आणि चार नीतिसूत्रे चोवीसावा अध्याय तिसरं आणि चौथं वचन ऐका मी वाचतो आपल्यासाठी एक्सोडस चॅप्टर ट्वेंटी फोर वर्सेस थ्री फोर ऐका नेतेसूत्रे चोवीस तीन आणि चार सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते समंजसपणाने ते मजबूत राहते ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनो मनोरम वस्तूंनी भरून जातात आमेन बायबल आपल्याला सांगतं द्वारे ज्ञान असलं घर बांधता येत ज्ञान असेल तर घर बांधता येतं आणि जर समंजसपणा असेल तर ते घर टिकवता येत आज आपल्याला ख्रिस्ती लोकांमध्ये प्रेम पाहायला मिळतं ख्रिस्ती लोकांमध्ये धार्मिकता पाहायला मिळते परंतु देवाच्या प्रिय संतगणांनो आज या सर्व परिस्थितीमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची आपल्याला कळणं गरजेचं आहे परमेश्वराने कुटुंब व्यवस्था निर्माण केलेली आहे कुटुंब व्यवस्था निर्माण करण्यासाठी मानवाच्या बुद्धीतून त्या गोष्टी आलेल्या नाहीत कुटुंब व्यवस्था म्हणजे पती पत्नी लेकर आई वडील हा जो परिवार एकत्र राहण्याची जी रीत आहे एकत्र राहण्याची जी पद्धत आहे स्वर्गामध्ये असं नाहीये देवाचा एक स्वर्ग देवदूतांचा एक स्वर्ग चार प्राण्यांचा एक स्वर्ग नाही तटपुटी नाही पित एक स्वर्ग आहे एक देव आहे एक स्वर्ग आहे तो देवाचा परिवार आहे आणि मग देवाला कुठतरी एक गोष्ट जाणवली या परिवारातला एक जण कमी झालाय आणि ती पोकळी भरून काढायची कोण कमी झालाय तुम्हाला माहितीये परिवारातून एक जणाने चुकीचं वागलं तो लुसिफर तुम्हाला माहिती आणि देवाने त्याला कसं फेकून दिलं त्याला देवापेक्षा मोठं व्हायचं होतं श्रेष्ठ व्हायचं होतं लेकरू बापापेक्षा श्रेष्ठ नाही होऊ शकत आई वडील म्हातारे होतील याचा अर्थ असा नाही ते कमी झालेत नाही लेकर आई वडिलांपेक्षा मोठे नाही होऊ शकत शिक्षण मोठं घेऊ शकता आई वडिलांपेक्षा आई वडिलांनी जे घर बांधलं त्याच्यापेक्षा मोठं घर बांधू शकता ती मात्र शंका नाही पण त्यांच्यापेक्षा ते कारणाने तुम्ही मोठं नाही होऊ शकत सत्य ते सत्य ऍक्सेप्ट करावं लागणार मग देवापेक्षा तो देवदूत मोठा नाही होऊ शकत मग त्या दिव्यदूताने पश्चाताप केला नाही देवाने त्याला फेकून दिलं लुसिफरला फेकून दिलं आणि परिवार जो आहे विस्कळीत झाला मग आता ती जागा भरून काढायची आराधना करणारा कोण असेल दिव्यदूतांना आधी तयार केलंय मग परमेश्वराने स्वतःच्या प्रतिरूपाचा मानव घडवला माणसाला निर्माण केलं आणि जस परमेश्वर देवबापाने मानवाची निर्मिती केली परमेश्वराने पुरुषाला तयार केलं त्याला झोपे घातलं आणि मग त्याच्या फासळी पासून स्त्रीला तयार केलं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे ज्यावेळेस विवाह हो वगैरे या विषयावरती बोलणार आहे त्यात सखोल मी जाणार नंतर पण आता हा विषय समजून घ्या परिवार हा देवाने निर्म, निर्माण केलेला आहे मंडळी ह्या संकल्पनेच्या पेक्षाही जुनी संकल्पना म्हणजे परिवार आहे परिवाराची निर्मिती देवाने केलेली आहे मंडळी असो किंवा इतर कुठल्याही गोष्टी संघटना असो चर्च फेलोशिप या सगळ्या गोष्टींपेक्षा आधी पहिली संकल्पना जी आहे ती परिवाराची आहे देवाच्या प्रतिरूपाचा मानव आहे परमेश्वराचा हा परिवार आहे आणि या परिवारामध्ये आदाम आणि हवा सगळ्यात पहिले परिवाराचे सदस्य आहेत ज्या वेळेस परिवार एकत्र आहे परिवारातलं ऐक्य जर टिकलं ना प्रिय आपण म्हणतो की आमच्या समाजाची उन्नती झाली पाहिजे आम्हाला असं वाटतं देशाची उन्नती झाली पाहिजे जेव्हा तुम्ही दिल्लीच्या गोष्टी करताना आधी गल्लीपासून सुरुवात करा तुम्ही बोलताना की आम्हाला केंद्रामध्ये असं करायचंय आम्हाला तिथं असं करायचंय ज्यावेळेस तुम्ही फार मोठ्या उच्च दर्जाच्या गोष्टी बोलता चंद्रावर जायचे पण तुम्हाला यान आधी जमिनीवर बनवावं लागेल काही लोक डायरेक्ट टेरेसवर जातात हवेतच घर बांधतात माफ करा शक्य नाहीये ते तुम्हाला आधी पाया घालावं लागणार आहे गोष्टींचा मग गोष्टी यशस्वी होतील सगळ्या गोष्टींचा पाया परिवार आहे तुमचा परिवार जर सुधारला ना आपोआप समाज सुधरून जाईल तुम्ही स्वतः बदललात ना मग समाज बदलून जाईल आणि समाज काय वेळा नाहीये देश काही वेळा नाहीये डॉक्टर दारू पिऊन लोकांना सांगतोय दारू पिऊ नका कोण ऐकल त्या डॉक्टरचं ऐकणार तुम्ही तुम्ही म्हणा डॉक्टर साहेब स्वतः सुधरा आधी कोण ऐकेल तुमचं ज्या वेळेस तुम्हाला इतरांना सांगायचं शिकवायचे त्यावेळेस सुरुवात तुमच्यापासून झाली पाहिजे तुमच्या जीवनापासून तुमच्या परिवारापासून परिवार ही सगळ्यात जुनी संकल्पना आहे परिवार देवाने निर्माण केलेला आहे आणि परिवार जर बदलला तर समाज आणि सगळ्या गोष्टी बदलू शकतो अशा प्रकारचं सामर्थ्य परमेश्वराने परिवारामध्ये दिलेलं आहे फार मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे ज्ञान पण असलं पाहिजे समंजसपण असलं पाहिजे ज्ञान असणार तर घर बांधता येईल आज्ञानी असलं तर घर बांधता येणार नाही उलटा आज्ञानी असेल तर घर बांधलेलं पडू शकत आता तुम्ही म्हणाल कस परत परत त्याच गोष्टी सांगायला लावू नका ज्ञान आहे म्हणून खडकावर घर बांधलं की नाही ज्ञान आहे दैवी ज्ञान पाहिजे खडकावरती घर बांधण्यासाठी दैवी ज्ञान पाहिजे मूर्खपणा आहे वाळूवर घर बांधण्याचा वारा वादळ पाऊस आल्यावर तेच घर टिकणार प्रियांनो जे खडकावरती आहे ज्ञानाच्या द्वारे घर बांधलं जात समंजसपणाने घर टिकत बायबल सांगत घर टिकून धरायचं असेल तर आज एक सगळ्यात मोठी गोष्ट धारण करून घ्या समंजसपणा जिथं समंजसपणा नाही आरेला कार्य उत्तर दिलं जात तो परिवार टिकू शकत नाही परिवारचे तुकडे झालेच समजून घ्या देवाने माणसाला एदेन बागेमध्ये ठेवला आणि एदेन बाग जी आहे ना प्रियांनो ऍक्च्युली एदेन बाग त्या एदेन बाग। बागेचा एक अर्थ फार महत्वाचा आहे जो आजपर्यंत लोक त्याच्याकडे फोकस नाही करत आहेत हे देन बाग म्हणजे झाड पान फुलं हा नंतरचा अर्थ आहे हे देन बाग म्हणजे देवाच्या उपस्थितीचं वातावरण आदाम आणि हवेची पहिली भेट देवाच्या उपस्थितीत झाली देवाने त्यांना एकत्र केलेलं आहे परमेश्वराने त्यांना जोडलंय देवाची उपस्थिती जोडणारी आहे सैतानाची उपस्थिती आली का सगळी तटफूट होते आदाम झोपलेला होता हवेला निर्माण केलं आणि काय नंतर वा वा जसं डोळे उघडले ना हवेला पाहिलं पहिल्या स्त्रीला त्याने पाहिलं तो ना हवेला बोलू देईना ना देवाला बोलू देईना तिकडे वाच तुम्हाला कळणार ते पहिले तीन अध्यायच वाचा जसं स्त्रीला पाहिलं ही माझ्या हाडातलं हाड माझ्या मांसातलं मांस हिला नारी बनावे इतका आनंदी झाला इतका प्रभावित झाला इतका खुश झाला आणि खूप आनंदाने फिरत होते पण सैतान आल्यानंतर आदामा आदामा फळ खाल्लं का रे बाबा तू जी श्री दिलीस ना बायकोच्या डोक्यावर फोडलं खापर संपला विषय नवऱ्यांची सवय असते ज्या वेळेस कुणाच्या डोक्यावर फोडता येत नाही खापर ऑफिस मधून भांडून येतील तिकडे चार शिव्या खाऊन येतील आता कुणाला नाही देऊ शकत तिथं केअर काचरा जेवढा डोक्यात भरला असेल तो घरी येऊन खाली करायचं झालं कोणावर तरी काढला ना राग पैसे बसून देवाच्या प्रिय लोकांना जोपर्यंत ते देवाच्या उपस्थितीत होते तोपर्यंत ते एकनिष्ठतेने आणि प्रेम करणारे होते सैतान आला सैतानाची उपस्थिती तट फुटी पाडणारे परिवाराला तोडणारी आहे एकमेकांना मनुष्य दोष द्यायला सुरुवात करतो परमेश्वराने या परिवाराला एकत्र केलेला आहे एकत्र केलं यासाठी की देवाचं गौरव राहा परिवाराची संकल्पना सरकारने नाही बनवली परिवार एकत्र राहावा हम दो हमारे दो चायनामध्ये तर वेगळंच आहे दो हमारे एक दुसरा होचरे मेफे समाकरण हे चायनामध्ये चालू आहे कारण तिकडे लोकसंख्या खूपच आपल्या पण एक दोन पावलं पुढे आहेत ते लोक पण ही जी कुटुंब व्यवस्था आहे ना ही कुठल्या गव्हर्नमेंटने नाही काढली कुटुंब व्यवस्था डब्ल्यू एच ओ ने काढली नाही जगातल्या कुठल्या संस्थेने काढलेली नाही कुटुंब परिवार लोकांनी एकत्र राहावं ही संकल्पना देवाची संकल्पना आहे हे आज आपल्याला या प्रारंभिक बेसिक सुरुवातीला आपल्याला ही गोष्ट कळली पाहिजे कुटुंब व्यवस्था दैवी आहे देवाने घडवलेली आहे देवाने ही व्यवस्था जर लावून दिलेली आहे तुम्ही रोज प्रार्थना करता प्रभूची प्रार्थना जितक्या वेळा शक्य होईल जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही स्वर्गात कसं आहे तस पृथ्वीवर आम्ही स्वर्गाचे वासी आहोत स्वर्गवासी <laughs> सलो आले लोर आम्ही जगाचे नाही स्वर्गाचे रहिवासी आहोत आम्ही परमेश्वराने आम्हाला असं बनवलेलं आहे की आमचं जीवन त्याने त्याच्या ते पवित्र आत्ता आड घेतलेला आहे आणि त्याने आम्हाला त्याच्या परिवाराचे सदस्य केलं आहे जगात दुष्टतेचा परिवार आहे त्या दुष्टतेच्या परिवाराचे आम्ही सहभागी नाही आम्ही पवित्र परिवाराचे देवाच्या परिवाराचे आम्ही सहभागी आहोत त्या परिवाराचा घटक आहोत देवाच्या परिवाराचे आम्ही घटक आहोत आम्ही स्वर्गीय लोक आहोत पण कधी कधी हे स्वर्गीय लोक जे आहेत नरकीय लोकांसारखे वागतात स्वर्गीय देवाचे आम्ही लोक आहोत तर आम्हाला स्वर्गाचे गुण प्रदर्शित केले पाहिजे स्वर्गात कसं आहे तसं आम्हाला राहायला पाहिजे घरात आल्यानंतर तुम्हाला वाटलं पाहिजे अरे जगात खूप धक्काधकीचं जीवन जगून आलोय पण माझ्या घरात आल्यानंतर माझ्या मनाला समाधान मिळतं आणि ज्या घरात समाधान मिळत नाही शांती मिळत नाही ज्या घरात आल्यानंतर तुमची मानसिक शांती भंग होते घरात आल्यानंतर तुमच्याकडं किटकिट चालू होते भांडणं चालू होतात काही असो तो परिवार टिकू शकत नाही त्या परिवारातल्या अडचणी वाढतात आणि मग त्या घराला स्वर्ग कमी आणि बाकीच्या गोष्टींचं स्वरूप जास्त प्राप्त होतं सांभाळा सांभाळा कधी होतं माहिती का मी हे सांगतो आपल्याला की स्वर्ग आमचं घर आहे आणि आम्ही ते जसं स्वर्गात पवित्रता आहे शांती आहे सामर्थ्य आमच्या घरात पण ते वातावरण पाहिजे ती उपस्थिती देवाची आमच्या घरात पाहिजे पण कधी गडबड होते माहिती का एकदा काय झालं खूप हौसेने मी असं आयफोन घेतला होता सुरुवातीला आयफोन म्हणजे ऍपलचा खूप महागडा फोन आणि हा ऍपलचा फोन घेतल्यानंतर जरा काहीतरी त्याच्यात प्रॉब्लेम आला काही थोड्याच दिवसात आणि हा फोन मध्ये प्रॉब्लेम आल्याच्या नंतर मी विचार केला आता हा ऍपलचा फोन आपला वॉरंटीमध्ये आहे तर ह्याला रिपेअर करून मिळेल आपल्याला फ्रीमध्ये कंपनीकडून ओके कारण कंपनी सांगते ना वॉरंटी ऐकलं का वॉरंटी शब्द गॅरंटी वेगळा आहे बरं का गॅरंटी म्हणजे खराब होणारच नाही झालं तर लगेच दुसरा पीस वॉरंटी म्हणजे रिपेअर करून देऊ गडबड झाली तर टेन्शन नाही बर वॉरंटी मध्ये आपला फोन मग आपण कंपनीकडे जाऊन तो रिपेअर करून घ्यायचा असं माझ्या मनात होत पण कुणीतरी सांगितलं एक एक्सपर्ट आहे कशाला कंपनीकडे पाठवायचं ते वेळ लावतील आठ दिवस देतील काहीतरी करतील इतर लगेच दोन मिनिटात रिपेअर करून देतो हा का अरे वा त्याच्याकडे गेलो त्यांनी मोबाईल खोलला का बर का आता मोबाईल खोलला अर्धा तास घेतला आणि अर्धा तासांनी परत फोन दिला माझ्याकडून होत नाही तुझ्याकडून नाही होत आता मी म्हटलं ठीक आहे तुझ्याकडून होत नाही तर मी फोन घेतला आणि परत मग शोधत शोधत गेलो आपलं आणि कंपनीमध्ये ज्या वेळेस मी तिथं मोबाईल दिला त्यांनी पहिला प्रश्न विचारला दुसरं कोणाला दाखवला का फोन आता माझं झालं तर मग हो म्हणाव तर हे काय म्हणतील आणि नाही म्हणावं तर हे काय म्हणतील तर अशा वेळेस देवाचे सेवक फार हुशार असतात उत्तर द्यायला बोलायला प्रभूची स्तुती असो ही हुशारी आपल्याला देवापासून प्राप्त होते पण वेळेवरती दाखवता आलेले की गडबड त्या रिपेअर करणाऱ्याला म्हटलं तू एक काम कर तू चेक कर आणि बघ लवकर सांग मला मला वेळ नाहीये पटकन बघ तू जा घेऊन जा तुला कळलंच काय झालंय ते असं बोलून त्याच्याकडे फोन दिला पाचच मिनिटात बाहेर आला आणि त्याने सांगितलं बघा याच्यावर सगळे हाताचे ठसे वगैरे आहेत हे सगळे स्क्रू निघालेले आहेत हा तुम्ही कोणाला तरी फोन दाखवलाय बरं मग काय झालं तुमची वॉरंटी कॅन्सल झाली फोनची दुसऱ्याला दाखवल्यामुळे ऐका देवाने परिवाराला ना घडवलंय मी परिवार टिकवणार देवाने जोडलंय ते तुटणार नाही ही देवाची वॉरंटी गॅरंटी सगळी आहे पण हा परिवार ज्यावेळी तुम्ही सैतानाच्या हातामध्ये देता देवाची वॉरंटी संपली देवाची जबाबदारी संपली तुम्ही स्वतःच्या हातात जर गोष्टी घेतल्या जर स्वतः तुम्ही गोष्टी चालवण्याचा प्रयत्न केला देवाचं स्थान घेण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या जिवंत देवाचं स्थान जर तुम्ही सैतानाला दिलं एखाद्या व्यक्तीला दिलं देवापेक्षा एखाद्या दे परिवारातल्या व्यक्तीला तुम्ही श्रेष्ठ समजलं तुमचं घर चालवणारा कोण आहे जर तुम्हाला कळालं नाही देवाकडून तुमची गॅरंटी तुमची वॉरंटी तुमच्या घराची युनिटी सगळी गोष्ट संपून गेली परिवार देवाचा आहे आणि परिवार देवाच्याच हातात राहू द्या तो परिवार टिकणार एकदा तो परिवार सैतानाच्या माणसाच्या कुणाच्याही हातात गेला त्याची वॉरंटी संपली लक्षात ठेवा परमेश्वर देव बापाने आपल्या परिवाराला तयार केले आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या घरात जी लहान लेकर आहेत त्यांना देवाने उपमा एक उपमा दिलेली आहे आणि बायबल सांगतं स्तोत्रसहिता एकशे अठ्ठावीस तिसऱ्या वचनामध्ये तुमची जी लहान मुलं आहे स्तोत्र एकशे अठ्ठावीस तीन प्रमाणे ही लहान मुलं जैतुनाच्या रोपासारखी आहेत एक पहिली गोष्ट लहान मुलं जैतुनाच्या रोपासारखे तुमची मुलं जैतुनाच्या रोपासारखे आहेत दुसरी गोष्ट तुमच्या घरातली स्त्री म्हणजे जे त्या घरातली माता आहे त्या मातेला एक नाव दिलेलं आहे आणि बायबल सांगतं त्याच एकशे अठ्ठावीस तीन मध्ये बायबल सांगतं तुझी स्त्री तुझ्या माझ घरात म्हणजे किचन मध्ये सफळ द्राक्षवेली सारखी वेली। होईल बघा लहान मुलांना काय म्हटलंय प्रेज लोढाले लवू लहान मुलांना जैतुनाचं रोप म्हटलेलं आहे घरातल्या स्त्रीला बायबल मध्ये सफळ द्राक्षवेल म्हटलेलं आहे द्राक्षीचा वेल आहे पण त्याच्यावर फळ आहे प्रेज द लॉर्ड हाले निष्फळ अंजिराचं झाड नको आम्हाला प्रेज द लॉर्ड हाले देवाची स्तुती असो फलदायी आम्ही बनलं पाहिजे फळ देणार तुझी श्री सफळ द्राक्ष वेली सारखे आहे बायबल मध्ये सांगितलंय आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट स्तोत्र सहिता ब्याण्णव अध्याय आणि बारा वचन साम्स नाईन्टी टू वर्स ट्वेल्व धार्मिक खजुरी प्रमाणे खजुरी सारखा समृद्ध होईल आणि लबानोनावरील गंध स्वरू सारखा तो वाढेल खजुरीची उपमा दिलेली धार्मिकांना म्हणजे घरातला जो पुरुष आहे तो म्हणजे खजुरीच्या झाडासारखं घरातली जी स्त्री आहे ती सफळ द्राक्षवेली सारखी आहे आणि घरामध्ये जे लेकरं आहेत जी, लेक जी जैतुनाच्या रोपा सारखे हे सगळं वाचताना असा वाटत बाग आमच्या घरातच आलेली आहे रेझ लॉड काय ग्रीनरी आमच्या घरात हा रे कुठून हा कुठून सुंदर सगळी जैतुनाची झाड आहेत अरे वा 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 लेकर बघितले की डोळ्यासमोर जैतुनाचं झाड आलं पाहिजे जैतुनाची झाड आमच्या घरात सफळ द्राक्ष वेली आहे द्राक्षेची वेल आमच्या घरात आहे प्रभूला धन्यवाद आमच्या घरात जे वडील वर्ग आहे ते कोण आहेत देवाच्या प्रिय लोकांनो ते खजुरीच्या झाडासारखे खजुरीचं झाड जैतुनाच रोप आणि द्राक्ष वेल आहे वेल ना ती खजुरी सारखी मजबूत नाही खजुरीच्या झाडावरती त्याचं खोड आहे ना या बाकीच्या पेक्षा थोडं मजबूत आहे बापावर जास्त जबाबदारी असते जाणून घ्या समजून घ्या आणि ज्या वेळेस तुमच्याकडे देवाने ती मजबूती दिलेली आहे फलदायी खजूर तो गोडवा तुमच्यामध्ये दिलेला आहे वाळवंटात येणारं झाड आहे वाळवंटात येणारं झाड आहे वाळवंटामध्ये येणारं झाड आहे फलदायी झाड आहे मजबूत झाड आहे या सारख घरातल्या बापाच जीवन पाहिजे स्ट्रॉंग आणि गोडव्याने भरलेलं माणसं स्ट्रॉंग झाली माणसं स्ट्रॉंग झाली का गोडवा कमी होतो माणस पैलवान झाला का शब्दातलं प्रेम कमी होतं माणसाकडे पैशाचा स्ट्रॉंगनेस आला की त्याच्या वागण्यातला बोलण्यातला गोडवा कमी होतो आम्हाला तसं नाही करायचंय परिवारामध्ये या ज्या उपमा दिलेल्या आहेत ही जी जैतुनाची रोपं आहेत लेकरं वाळवंटात असतात पण नेहमी हिरवीगार आणि टवटवीत दिसतात तुमच्या लेकराकडं बघून तुमचे चेहरे प्रसन्न मुख होतात का कारण वाळवंटामध्ये तुमची लेकरं त्या जैतुनाच्या रोपासारखी आहे जैतुनाचा रोप जर तुम्ही पाहिला असेल प्रियांना किती ड्रायलँड लँड असू द्या कितीही वाळून गेलेली भूमी असू द्या त्याच्यावरती टवटवीत असतात आणि म्हणून ज्या घरामध्ये तुम्हाला लहान लेकरं पाहायला मिळतील त्या घरात तुम्हाला नेहमीच आनंदाचे आणि उल्लासाचे तुम्हाला शब्द ऐकायला मिळतात लहान मुलं आल्यानंतर घरादारात तुम्हाला एक वेगळा आनंद पाहायला मिळतो आणि हा सफळ द्राक्षीचा जो वेल आहे हा वेल तुटला की पुढचा वेल जिथून पुढं तुटलाय तो वाळून जातो म्हणून स्त्रियांच्या मनाची काळजी फार नितांत श्रद्धेने शांत चित्ताने घेतली पाहिजे मनापासून त्यांना कुठल्याही गोष्टी भावनिक स्त्री असल्या कारणाने त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये पटकन संवेदनशील असतात आणि म्हणून परिवाराची जबाबदारी आहे पतीची जबाबदारी आहे की ज्या गोष्टी सहजतेने पत्नीला हर्ट होतील वेल तोडायला जास्त वेळ लागत नाही मी असं म्हणत नाही की स्त्रिया कमजोर आहेत उपमा जी दिली आहे त्यावरून सांगतोय मला तर आज तुम्हाला वेगळंच सांगायचं आहे हायल प्रेज लॉर्ड तुम्ही ऐकाच मी अजून काही सांगणार आहे स्त्रियांबद्दल ऐका पण त्यांची काळजी घ्या सवलस्तीने वागा आणि पुरुषांप्रमाणे पुरुषांशी वागा आणि स्त्रियांशी सौम्यतेने वागा फार महत्त्वाचं हे घरामध्ये आम्हाला या गोष्टी कळाल्या पाहिजेत जो भार खजुरीचं झाड वाहू शकत ते जैतुनाचं छोट्याशा रोपाला नाही जमणार वाहायला लेकरांवर विनाकारण बर्डन देऊ नका हा वेल जो आहे ना हा फार सटासट सगळीकडे वाढत जातो म्हणून स्त्रियांची कनेक्टिव्हिटी खूप चांगली असते नातेवाईकांकडे जा, ना जा भेटायला कधी आणि घरी घरून सांगून निघा मिसेसला तुमच्या आपल्याला दहा वाजता त्यांच्या घरून निघायचंय बरं का तुम्ही दहा वाजता बरोबर तिथून निघाल पण कमीत कमी अर्धा पाऊन तास तरी स्त्रियांच्या अजून गप्पा लांबतील पुढं तुम्ही दारातच वाट बघाल येतेस का ग आले जा पाच मिनिटात आले पाच मिनिटं संपत नाही अगं मला सकाळी कामावर जायचंय लवकर येते का नाही तो वेल वाढत राहत बोलणं वाढत राहत त्यांची कनेक्टिव्हिटी त्यांचं कम्युनिकेशन प्रभावी प्रेमळ आणि आणखीन भावनिक आणि चांगलं आहे असा परिवार आहे हा परिवार देवाने एकत्र केला आम्हाला आणि ज्या परिवाराला आपल्याला एकत्र केलेलं आहे याच्यात पती पतीला हसबंड म्हटलेलं आहे हसबंड हसबंड या शब्दामध्ये आपल्याला हाऊस आणि बँड दोन शब्द पाहायला मिळतात हाऊस पण दिसतो आणि त्याच्यामध्ये बॉन्ड पण दिसतो हाऊस परिवाराचा बॉन्ड टिकून ठेवण्याचं काम एक बापाला करावं लागतं हाऊस परिवाराचा बॉन्ड बाप टिकून ठेवू शकतो बापात तेवढी कॅपॅसिटी आहे कॅपेबिलिटी आहे मुळू मुळू रडत बसू नका बापांनो आले लोया बायको रडायला लागली की तू पण रडतो काय फायदा नाही तुझं तू काय करू नाही शक्यता थोडी हिंमत बांध बाबा थोडी हिंमत बांध रे बाबा थोडी हिंमत बांध तिला रडू दे ती द्राक्ष वेलय वेलाला जास्त पाणी लागतं इतर झाडांपेक्षा नाशिककरांना जास्त माहिती द स्तुती असो तो स्ट्रॉंगनेस हवाय हाऊस आणि त्यातला बॉन्ड त्या घरातला बॉन्ड टिकून ठेवणारे तुम्ही आहात आणि काही काही पती हव हाऊस बॉन्ड करायचं सोडून कधी कधी जेम्स बॉन्ड बनून जातात नॉट नॉट सेवन डायरेक्ट मारा भांडण भांडणं एखादी गोष्ट नाही जमली का लगेच मारायचं शुल्लक शुल्लक कारणांवरून पत्नीवरती काही लोक हात असत आणि जो व्यक्ती स्वतःला मारतो बायबलमध्ये मा उदाहरण आहे गरसेकाराच्या प्रदेशामध्ये एक भूतग्रस्त होता ज्याला लोक वेडाही म्हणत असतील आणि तुम्हाला माहिती आहे वेडे लोक स्वतःला मारून घेतात दगड मारतात स्वतःला मारून घेतात स्वतःला अंग ठेसतात पत्नी आणि पती हे दोन नाही एकच आहे पत्नीला मारणं म्हणजे स्वतःला मारणं आणि जो स्वतःला मारतो तो क्रॅक जॅक बिस्किट आहे समजून घ्या मला काय म्हणायचंय ते नाका मारू मारू नका तुमचे शब्दच एवढे प्रभावी असू द्या चुका होतात होत नाहीत असं नाही हात उचलणं हा पर्याय नाहीये आपल्या पत्नीवरती हात उचलणं हा पर्याय नाहीये आणि म्हणून हजबंड जेम्स बॉन्ड बनू नका हाऊस बॉन्डच बना आणि परिवारामध्ये ऐक्य टिकून ठेवा ते फार महत्वाचं आहे बर देवाने आदामाला बनवलं तुम्हाला एक गोष्ट गुप्त गोष्ट सांगतो लक्षात ठेवा बरं का फार याच्यावर अभ्यास करा आता नंतर वेळ मिळेल तसा देवाने मधल्या झाडाचं फळ खाऊ नको असं कोणाला सांगितलं होतं हवेला नव्हतं सांगितलं आता तुम्हाला शॉकिंग न्यूज देतो मी हे परमेश्वराने फक्त आदामाला सांगितलं होतं आता काही लोक का म्हणतील पास्टर कुठून आणला बायबल स्टडी तुमच्याच बायबलमध्ये आता मी वाचतो मग तुम्हाला बघा कळणार तो माफ करा उत्पत्ती दोन सोळा सतरा उत्पत्ती दुसरा अध्याय सोळा आणि सतरा आता ह्या दोन दु, दुसऱ्या अध्यायाच्या सोळा सतरा वचनामध्ये काय लिहिलंय तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की कुणाला करा चॅलेंज <laughs> कुणाला आज्ञा दिली आ आदामाला आज्ञा दिली ऐका हवा नव्हतीच होते व पुढं तुम्हाला पाहायला मिळेल ऐका आता फक्त उत्पत्ती दोन सोळा जेनेसिस टू सिक्सटीन तेव्हा परमेश्वर देवाने आदमाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच खा आदामा आदाम बदाम खा तुला काय पाहिजे ते खा यथेच्छ यथेच्छ म्हणजे हा शब्द परत तुम्हाला नवीन करायच्या सुरुवातीला योहानामध्ये पाहायला मिळेल यथेच कधी द्राक्षरस बरोबर काना गावात द्राक्षरस झाला यथेच्छ प्यायले तो शब्द इथं पाहायला मिळतोय खा देवाची उपस्थिती प्रारंभी यथेच्छा असते आणि ते यथेच्छ मध्ये इच्छा एवढी लोकांची कुठं कुठं जाते मग फार तुच्छ तुच्छ वागायला लागतात लोक नाही सांगतात बघा आता याला यथेच्छ खायला लावलंय ला पण हा काय करतोय ऐका पण सतरा वचन पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको नका नाही दोघं असते दोघही खाऊ नका नाही नको खाऊ नको कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास खास मरशील देवान त्याला वॉर्निंग दिली मधल्या झाडाचं फळ खाऊ नको त्या दिवशी तू खास मरशील आणि मग पुढे जसं तुम्ही वाचत जाल पार पुढे एकविसाव्या वाचनात त्याच अध्याय एकविसाव्या वाचनात फासळी पासून हवेला तयार केलं आदम एकटा असताना देवाने त्याला सांगितलंय त्या आदमाला देवाने सांगितलं मधल्या झाडाचं फळ खाऊ नको देवाने थोडं नंतर सांगायचं होतं हवा आल्यानंतर आधीच सांगितलं का असं करतो देव माझा आले लोह्या देवाने हवा निर्माण झाल्यानंतर मग त्या हवेने हवा काढली नसती ना ऐकि नाही आधी कशाला आधी सांगून टाकायचं जेव्हा ती आली तिचा जन्म झाला हवा जशी अस्तित्वात आली तेव्हाच सांगायचं हवा ते मधल्या झाडच याला सांगितलं तुला पण सांगतो नाही देवाने रिपीट नाही केलं देवाने आदा शिकवलं मधल्या झाडाचं फळ खाऊ नको देवाने हवेला नाही याचं कारण एक का आहे परमेश्वराने पुरुषाला मस्तक बनवलेलं आहे मस्तक तुमच्या डोक्यामध्ये तुमचा ब्रेन आहे गुडघ्यात वगैरे नाहीये बोलशु की जय हारे लो तुमचे सगळे विचार इथून येतात देवाची इच्छा आहे की इथं जे विचार आहेत ते शरीराला कळावेत इथं जे सांगण्यात आलंय ते शरीराला कळावं देवाने आदमाला सांगितलं आणि आदमाची इच्छा ही असायला पाहिजे होती की जे देवाने मला शिकवलंय ते मी हवेला शिकवावं आणि आदमाने इथंच गडबड केली जे तुम्हाला देवाने शिकवलंय ते जर तुम्ही आपल्या परिवाराला शिकवत नाही काहीच फायदा नाही जे देवाने आदामाला वचन सांगितलंय देव बोललाय देवाचं वचन आहे देवाचा, देवाचा शब्द आहे आदामा मधल्या झाडाचं फळ खाऊ नको बाकी येतेच का मधल्या झाडाचं फळ खाऊ नको ते बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड आहे ना त्याचं फळ खाऊ नको पण नंतर हवेचं अस्तित्व आल्यानंतर देवाची इच्छा आहे की आता मी आदामाला सांगितलंय ना आदामाने आता हवेला शिकवायचं की आपल्या दोघांना त्या झाडाचं फळ मुळीच खायचं नाही पण आता इथं पण आहे आदाम अपयशी ठरला ्याने तिला शिकवण्याच्या ऐवजी तिनेच याला सांगितलं स्वतः पण खाल्लं आणि त्याला दिलं आता ती ज्यावेळी सैतानाशी बोलतीये सैतानाला कदाचित माहीत असेल ह्याला शिकवलंय पण याने तिला नाही शिकवलं नवऱ्याला भीती वाटते कधी कधी बायकोला मोबाईलचं सगळं शिकवायचं का सगळी हिस्ट्री कळाली ना <laughs> हिस्ट्री <laughs> कशी चेक करायची जर बायकोला कळालं का मोबाईलची हिस्ट्री <laughs> सगळी मिस्ट्री होऊन जाईल परिवारा ना परिवाराची नवऱ्याला कधी कधी आवडत नाही तू गाडी शिकू नको तू बाईक शिकू नको तू कार शिकू नको अकाउंट कसं ऑपरेट करायचं शिकू नको मोबाईलचा पासवर्ड माय गुडनेस नवऱ्यांच्या मोबाईलचा पासवर्ड ज्या बायकोला माहित ना तिने समजावं माझा नवरा जगातला सगळ्यात चांगला दौरा देवाने मला दिलाय आले लो पण जर का तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा पासवर्ड माहीत नाही समजून घ्या आपको अंधेरे में रखा जा रहा है आलेूया समजून जा आले असं काय काय मी तर बघितलंय मोबाईलवरती असं ते पॅटर्न असतो आस असं खारखर करतील असं वाटतं काहीतरी नासाची सिक्रेट फाईल याच्यामध्ये आहेत काहीतरी फार एकदम मिस्टेरियस अणुबॉम्ब कसा बनवावा काहीतरी एकदम मिस्टेरियस गोष्टी मंगळावरती सापडलेलं पाण्याचं रहस्य काहीतरी एकदम मिस्टेरियस गोष्टी नवऱ्याने मोबाईलमध्ये ठेवल्या नंतर त्याला इतकं लॉक केलं जातं पॅटर्न टाकून असे पासवर्ड लांबलच टाकतील कुठं कॅपिटल कुठं स्मॉल वा वा देवाच्या प्रिय लोकांनो लाईफ उघड पुस्तक असलं पाहिजे पतींनो जी गोष्ट देवाने तुम्हाला शिकवली तुमच्या धमक पाहिजे की तुम्ही ती गोष्ट तुमच्या पत्नीला शिकवावी तुमचं मन एवढं स्वच्छ सरळ आणि साफ पाहिजे की तुम्हाला ती गोष्ट पत्नीला शिकवता आली पाहिजे या ठिकाणी आदम या गोष्टीमध्ये फेल झाला जर त्याने वेळेवरती शिकवलं असतं हवा तिकडे बघ असं असं ते झाड आहे देवाने मला सांगितलं होतं तू नसताना असं असं आहे तिकडे आपल्याला दोघांना जायचं नाही ज्या दिवशी आपण खाणार त्या दिवशी मारणार नीट तिला शिक्षण दिलं नाही आणि म्हणून ती पण फसली आणि नंतर ज्यावेळी तिने खाल्लेलं बघितलं मला वाटलं आता कुठं बायकोच्या पुढं जातात असतात असे काही काही नव त्या दिवशी जर नवऱ्याने असं केलं असतं पळत देवाकडे गेला असत बाप्पा दया कर स्वर्गीय राजा आमच्यावर दया कर माझ्या बायकोनी पळ खाल्ले काहीतरी आता मार्ग काढ हे आमचं चुकलंय ती मला पण देत होती मी नाही खाल्लं बर ठीक आहे देवाने काहीतरी मार्ग पाश्चात अंत अंतकरण नाही दोघही खाऊन बसले विशेष सम एकानी एक चूक केली ना दुसऱ्यांनी सावरायला सुरुवात करा एक पडला तू घसरून पडला चल मी पण पडतो दोघही पडू तुला ठेच लागली आणतो दगड माझाही पाय मारतो त्याच्यावर दोघंही ठेच खाऊ असं नको असं नको आपल्याला आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये या बारीक बारीक गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे फार महत्वाची गोष्ट जी आता इथं एक रिव्हिलेशन आहे आणि हे रिव्हिलेशन आम्हाला कळणं फार गरजेचं आहे देवाने जे सांगितलं देवाचा शब्द आहे मधल्या झाडाचं फळ खाऊ नको देवाचं वचन आहे देवाचा शब्द आहे देवाचं बोलणं आहे हे देवाचं बोलणं आदामाने हवेला शिकवलं नाही आदामाने आपल्या पत्नीला शिकवलं नाही देवाचा शब्द येशू ख्रिस्त आहे जे आदामाला नाही जमलं ते येशूला जमलं येशूने त्याचं वचन मंडळीला असं शिकवलंय ना असं शिकवलं ना देवाच्या प्रिय लोकांनो की आज मंडळी जी वचनामध्ये पक्की होत आहे ना त्याचं सगळं गौरव येशूच्या नावाला दिलं पाहिजे आम्ही लिहूया फार मोठी गोष्ट आहे जे आदमाला जमलं नाही देवाचं शिक्षण देवाने बोललेल्या गोष्टी त्या पत्नीला सांगता आलं नाही आदमाला पण ख्रिस्ताची होणारी वधू ख्रिस्ताची निवडलेली वधू नियुक्त केलेली वधू निवडलेली वधू मंडळी या मंडळीला येशूने वचन शिकवलं आहे आणि त्यासाठी विशेष करून पवित्र आत्मा दिलेला आहे तिथं आदाम फेल झाला तिथे येशू ख्रिस्त पास झालेला आहे विजयी झालेला आहे आणि मंडळीला वचन दिलेलं आहे एक काळ असा होता देवाने आधी पुरुषाला वचन दिलं आणि सांगितलं स्त्रीला शिकव देवाची योजना होती येशूने पण आपल्या मंडळीला वचन शिकवलेलं आहे आज पुरुषांनी जे देवापासून प्राप्त झाले ते स्त्रियांना शिकवलं पाहिजे हे मी मान्य करतो पण एक गोष्ट तुम्हाला गुप्त गोष्ट सांगतो कोणाला सांगू नका ऐका देवाने आज असा आशीर्वाद दिलाय ना मला असं खूप वेळा जाणवत की माझ्या माता बहिणी वचनामध्ये पुरुषांपेक्षा फार पुढे आहेत फार पुढे आहेत फार काही लोक ऍक्सेप्ट करतील किंवा नाही करणार मला नाही त्याच्याबद्दल जास्त बोलतायत पण मला तुम्हाला खरंच सांगू द्या मी पाहिलंय माझ्या डोळ्यांनी मी अनुभवलंय कुठल्याही चर्चमध्ये जा कुठल्याही चर्चमध्ये जा कुठल्याही कॅथलिक जा एन सीएनआय कुठले कुठले मिशन कुठेही जा स्त्रियांची संख्या ही तुम्हाला जास्त दिसेल जास्त दिसेल का त्या कुठं कामाला जातात रविवारी तुम्ही सगळे कामाला जातात संडेला सगळे काम नाही या शेवटच्या काळात ना देवाने स्त्रियांवर विशेष त्याची कृपा केलेली आहे पुरुषांनो मागे राहू नका जर स्त्रियांनो माझ्या माता बहिणींनो जर तुमच्याकडे वचनाचा जास्त आहे तुमच्या पतीला बदलण्यासाठी त्या वचनाचा वापर करा नाही तर नवरा दारू दारू पिऊन घरी आलाय भांडतोय रोज एक दिवशी त्याला म्हणू नका मला पण आणा मला पण प्यायची असं करू नका तो बिघडला म्हणून तुम्ही बिघडू नका तुम्ही सुधारलायत म्हणून त्याला सुधरा जो प्रबळ आहे परिवारामध्ये त्याने काळजी घेतली पाहिजे जो शून्य झालेला व्यक्ती आहे घरात कोणी असू तुमच्या परिवारातला कोण व्यक्ती आहे जो देवापासून दूर गेलाय आज तुमच्यावर जबाबदारी आहे त्याला वचन शिकवण्याची एखादा घरात व्यक्ती असतो की तो फार विचित्र व्यक्ती असतो विचित्र घरात एखादा व्यक्ती फार विचित्र असतो आणि तुमच्या परिवारातला तो एक व्यक्ती प्रत्येक परिवारात नसतो पण असतो काही परिवारांमध्ये बऱ्याच परिवारांमध्ये असतो एक व्यक्ती विचित्र असतो आणि तो एक विचित्र व्यक्ती काय करतो ना भांडणं लावतो तो विचित्र एक व्यक्ती आहे ना इकडच्या गोष्टी तिकडं करतो एक विचित्र व्यक्ती आहे ना काहीतरी घराची नासडी करतो पूर्ण परिवाराने मिटिंग घ्यायची आणि विचित्र व्यक्तीला त्याच चित्र चांगलं कसं होईल याच्याकडे लक्ष द्यायचं तुम्ही हलक्या कानाचे राहिलात आणि ऐकतच राहिलात तुला असं बोललं तुला तसं बोललं तुमचं घर फुटलं म्हणून समजा अशा धूर्त लोकांपासून सांभाळून राहा तुम्हाला कळालं पाहिजे तुमच्या घरात भांडणं लावणारं कोण आहे तुम्हाला जर नाही कळालं मग पवित्र आत्मा कशाला प्राप्त केला तुम्ही प्रार्थना कशाला करताय तुम्ही जर तुम्हाला आत्मे ओळखण्याचं दान नाहीये तर तुमच्या प्रार्थनेचा काय उपयोग आत्मय जर तुम्हाला देवाने आत्मा दिलाय काय फक्त अन्य भाषा बोलायला दिलाय का सकाळ उठल्यापासून फक्त रात्रीपर्यंत अन्य भाषा बोलताय अरे लग्नाच्या आधी तर सगळेच अन्य भाषा बोलतात आणि नंतर एवढी वलती भाषा बोलतात काय सांगायचं तुम्हाला आधी तर अशी भाषा असते हे प्रभू हा लेुया प्रेस द लॉर्ड निघताना द लॉर्ड प्रार्थनेत आठवण ठेव एवढे धार्मिकतेचा आव आणतात लग्न झालं ना लग्न झाल्यानंतर सासूबाई विचारते सुनबाई आधी तर तुझा आवाज फार खोकिळ्यासारखा होता आता बदकासारखा आवाज यायला लागला तुझा काय झालं तुला आवाज बदलला तुझा मग ती पण म्हणते ते तुमच्या मुलाचा आवाज घोबडासारखा झालाय ना म्हणून बाजही बदललाय अशा आवाज बदलतात लग्नानंतर नको अस नको अस आपल्याला ओळख कुणामुळे परिवारात विसंगती निर्माण होते पतीवरती ही जबाबदारी आता पत्नी वाईफ आता काही लोक वाईफला नाईफ मानतात चुकीचं आहे तसं म्हणू नका फिमेल फी मेल तिच्यात पण मेल आहे मेल म्हणजे पुरुष त्या स्त्रीमध्ये पण पुरुष दडलेला आहे आता ज्यावेळेस पुढचं माझं सत्र असेल तेव्हा मी सांगणार आहे तुम्हाला स्त्रीमध्ये पुरुष कसा दडलेला आहे एकाच दिवशी मला सगळे विषय घेता येणार ना नाही पण स्त्रीमध्ये पुरुष पण आहे फीमेल फी का एफ ई -E, फी फी फॉर म्हणजे बाळ जी बाळ धारण करू शकते आचा मेल म्हणजे ती फिमेल आहे ती स्त्री आहे देवाने असं विशेष बनवलंय स्त्रियांना इतकं मोठं कृपादान बहिणींना दिलंय बहिणी कधी कधी खूप नाराज होतं काय संतान प्राप्तीसाठी आम्हालाच सगळ्या वेदना पण लक्षात ठेवा लक्षात ठेवा एक गोष्ट मूल जस तुमच्या उदरात देवाने दिलंय आणि त्या संतानाला जन्म देण्यासाठी मातेला फार वेदना सहन कराव्या वे लागतात देवाच्या प्रिय लोकांनो पुरुषाला पण जखम झाली होती हे विसरू नका ज्यावेळी स्त्रीचा जन्म झाला पुरुषाला जखम झाली होती त्या जखमीची आठवण करा मंडळीला जन्म देताना ख्रिस्ताला पण जखम झाली होती त्या जखमीची आठवण ठेवा आणि स्त्रिया जो त्रास सहन करतायत माझ्या भावांनो त्यांच्या त्रासाबद्दल नेहमी त्यांना ऍप्रिशिएट करा त्यांचं कौतुक करा त्यांचे आभार माना त्यांच्याबद्दल देवाला धन्यवाद द्या देवा। त्यावेळी जेव्हा आम्ही एकमेकाचं दुःख समजू शकू स्त्रिया म्हटल्या की आम्हाला त्रास आहे तसं नाही पुरुष म्हटले मला त्रास आहे तसं नाही तुमच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत पण त्रास प्रत्येकाला आपल्या जबाबदाऱ्या टाकून पळू नका माझ्या माता बहिणीनं देवाने तुम्हाला विशेष आशीर्वाद दिलेला आहे पुरुषापासून स्त्रीचा जन्म झालेला आहे पुरुषापासून बरगडी काढली फासळी काढली परमेश्वराने आणि स्त्रीला परमेश्वराने तयार केलेलं स्त्रीवर फार मोठी जबाबदारी आहे नवरा कामाला जातो पैसा कमवून आणतो बायबलमध्ये लिहिलं ना कष्ट करशील घाम गाळशील भाकर त्या चक्रामध्ये अजूनही आपण अडकलेलो हो। आहोत आणि मग त्यामध्ये स्त्रियांना मग पुरुषाला वाटतं की मी फार दमून आलं मी आता काहीच नाही संपलं माझं आता तू स्वयंपाक कर तू घरातली सगळी कामं कर आमच्यासाठी जेवण बनव ती भांडे धू काय करायचे सगळं त्या स्त्रीला राबून 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 पार तिच्या हाडांमधलं कॅल्शियम कमी करून तिचं हिमोग्लोबिन डाऊन करून तिच्या डोक्यावरती मेरे वाटून तिला त्रास देऊन देऊन टॉर्चर करून 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 ती बिचारी चिडणारच ना एक दिवशी अरे कधी हिंमत असली तर एक दिवशी तिला म्हण ना बाबा चल तुला जेवायला बाहेर घेऊन जातो नाही ते एक दिवस बनव की खारटका का होईल स्वयंपाक कर घरात कर तिला मदत तिच्या मनाला तर बरं वाटलं ते एकमेकांचा संसार आहे लेकर एक दिवशी शाळेत चालले तर बनव ना एक डब्बा एक दिवस म्हण बाळांनो काळजी करू नका आज तुमच्यासाठी टिफिन तुमचा बाप बनवणार आहे काय बात आहे एक दिवस करा मदत आठवड्यातून तु, तुम्हाला वेळ आहे त्यावेळेस असा परिवार पाहिजे कमीपणा नाही समजायचं ती आजारी पडली तरी तिनेच काम करायचं तिच्यावरच जबाबदारी टाकायचं तिचा जीव गेला तरी मरेपर्यंत तिला फक्त तिला त्रास देत राहायचा हा जो बिहेव आहे ना परिवारातला तो ख्रिस्ती लोकांनो बदललं पाहिजे आणि जर बदलला ना तर मी तुम्हाला खरंच सांगतो परिवारातलं ऐक्य टिकून राहील तुम्ही त्यांचं मनच समजून घेतलं नाही तर त्या गोष्टी कौतुक तरी करा कमीत कमी हा दमून कामावरून हो येतो तिने बिचारीने एकदम सुद्धा जेवण बनवलंय हो जिथं दोन भाकरी खायच्या हात चार खातो आणि गप झोपी जातो अरे बोल ना बाबा ते टेस्टी झालंय जेवण तू छान केलंय ऍप्रिशिएट कर तुझं काय जाते का तुझ्या अकाउंट वरचे पैसे कमी होणार आहेत थँक्यू म्हटल्याबद्दल हे ऍप्रिशिएशनच नाहीये मंडळांमध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या पाहिजेत आज नंतर इथून पुढं हा परिवार आहे स्त्रियांवर खूप जबाबदारी आणि स्त्रीबद्दल सद्गुणी श्री, श्री नितिसूत्रे एकतीसाव्या अध्यायात दहा पासून एकतीस पर्यंत वाचनामध्ये कशी असते ना शांत चित्ताने बसून वाचा तुम्ही तुम्हाला लक्षात येईल श्री कशी असते आणि तिला ना अं नीतीसूत्रे एकतीसावा अध्याय एकविसावा वचनात काय म्हणते ती पहा नीतिसूत्रे एकतीस आणि एकवीस आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही जी सद्गुणी स्त्री आहे ना माझ्या माता बहिणींना ती तुमच्याबद्दल वचन दिलंय तुम्हाला बर्फाचं भय वाटत नाही आता तुम्ही म्हणाल बर्फ तर काश्मीरमध्ये पडतो फास्ट आम्हाला का बर् बर्फाचं भय वाटणार ऐका हे वचन समजून घ्या आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही कारण तिचे कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते किरमिजी बनात पांघरले असते आता पांघरणे म्हणजे काय अंगावरती घेणे पांघरून अंगावरती घेतो किरमिजी किरमिजी म्हणजे काय स्कारलेट स्कारलेट असा एक कपडा आहे की जो अंगावरती घेतल्यानंतर थंडी पळून जाते कळतंय का आपल्याला तिच्याकडं तिला गॅरंटी आहे की माझ्याकडं असे वस्त्र आहेत की ते माझ्या लेकरांना माझी जी जैतुनाची रोप आहेत आणि माझ्या घरातलं हे मोठं वाढलेलं खजुरीचं झाड आहे कड़ कड़। आता हे कोड लँग्वेज आहे कळल त्याला कळेल आता मी आधी बोलून झालंय आता मी कोड लँग्वेज मध्ये जास्त बोलणार माझ्या खजुरीच्या झाडावरती मी किरमिजी वस्त्र टांगलेले आता खजुरीचं झाड वाकून जाणार नाही मस्त उभं राहणार माझी जैतुनाची रोप टवटवित राहणार का कारण माझ्याकडं किरमिजी वस्त्र आहेत मला माझ्या परिवारासाठी बर्फाचं भय वाटत नाही त्या थंडीचं भय वाटत नाही त्या वाईट वातावरणाचं भय वाटत नाही घाणेरड्या वातावरणाचं मला भय वाटत नाही कारण माझ्या परिवारावरती किरमिजी वस्त्र पांघरलेलं आहे माझ्या लेकराच्या कॉलेजमधले मुलं फारच भयानक आहेत फारच दारुड आहेत फारच स्मोकर्स आहेत पण मला भीती वाटत नाही कारण की माझी लेकर येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या आवरणाखाली आहेत माझ्या नवऱ्यांच्या कामामध्ये माझ्या पतीच्या कामातली त्यांच्या कामातली एक मुलगी फार सुंदर आहे पण मला भीती वाटत नाही कारण माझा नवरा किरमिजी वास्त्राने झाकलेला येशूच्या रक्ताच्या आड आहे मला भीती वाटत नाही कि माझा नवरा कुठंतरी व्याभिचारात पडल मला भीती वाटत नाही माझी लेकर कुठंतरी पापात पडतील मला भीती वाटत नाही माझ्या परिवारामध्ये आरिष्ट येतील मला भीती वाटत नाही माझ्या परिवारावरती थंडीचा काहीतरी दुष्परिणाम होईल माझा परिवार पवित्र पवित्र आत्म्याच्या अग्नीने पेटलेला परिवार आहे जगातली थंडी माझ्या घरात घुसणारच नाही कारण की माझा परिवार किरणजी बनत पांगरलेला आहे ना माझा परिवार येशूच्या रक्त आड घेतलेला आहे ना माझ्या घरात पवित्र आत्म्याची आग्नी पेटलेली आहे ना माझा परिवार देवाच्या सामर्थ्याने भरलेला आहे ना मला काय घाबरायची गरज आहे मी नाही घाबरणार ना, मला भिण्याची गरज नाही माझ्या माता बहिणींनो देवाने तुम्हाला प्रार्थना योद्धे बनवते त्या माता बहिणी आहेत ना देवाच्या प्रिय लोकांनो कसं आहे ना की ज्या वेळेस तुम्ही रस्त्याने चालता तुम्ही एकमेकांना कसं ओळखता एखाद्याचे पाय बघून ओळखता हात बघून ओळखता का चेहऱ्या बघून ओळखता तुझे पाय बघताच मी तुला ओळखलं तू शाहरुख खान आहे शॉर्ट सर्किट झालं काय डोक्यामध्ये हात पाय बघून ओळखतो का आपण माणसांना हेअरस्टाईल बघून ओळखतो का नाही चेहरा चेहरा मनुष्य केवळ चेहरा पारख बायबल मध्ये सांगितलंय चेहऱ्यावरून कळता हा माणूस कोण आहे जगाला दिसायला चेहरा मस्त नवऱ्याकडं बघून कळतं हा परिवार काय म्हणजे शरीर महत्वाचं नाहीये का शरीरात काय काय हृदय आतमध्ये स्त्रियांच जीवन लपल्यासारखं आहे लपल्यासारखं आहे त्या फ्रंटला नाही येत असं मी केलं किंवा माझ्यामुळे झालं त्यांचं असं फारसं कौतुक होत नाही समाजाची रीतच आहे अशी काहीतरी आणि ती चुकीची बदलू ना आपण आपल्या परिवारासाठी बदलून टाकूया या चौदा दिवसात आपण ठरवून टाकूया की बस आता झालं ते झालं पण आता आम्हाला सगळ्या गोष्टी बदलायच्या <coughs> आम्हाला सगळ्या गोष्टी नवीन करायच्या ज्या वेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगला जात होता त्याच्या वस्त्रावरती चिठ्ठ्या टाकल्या आणि त्याचे किरमिजी वस्त्र वाटून घेतले किती बायबल एकदम किती कनेक्टेड आहे ना सगळ्या गोष्टी किती कनेक्टेड आहेत सगळ्या गोष्टी वस्त्र वाटून घेतली ती वस्त्र वाटून घेणाऱ्या लोकांना काय आशीर्वाद मिळाला मला माहित नाही वस्त्रांमध्ये आशीर्वाद असतो हे मला माहित आहे कारण त्या वस्त्रांना स्पर्श करून तर रक्तस्रावी रक्त बरी झाली होती पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वस्त्र आमच्याकडे तुम्ही शॉक व्हाल तुम्ही विचार कराल पास्टर तुम्ही काय सांगताय ज्या वेळेस कुठल्याही गोष्टी तुम्ही आध्यात्मिक दर्जावर नेताना त्याच त्याचं महत्वच वेगळं असत आला त्याच्या बापाने दिलेला जागा होता भावांनी रक्तात बुडवला नेला परत मेला तुझा मुलगा उधळ्या पुत्र घरी आला ना बापाने त्याला जागा दिला तो एक जागा आहे गेल्या स्वर्गाला गेला ना त्याला आलिशाला जागा मिळाला तो एक वेगळा जागा आहे हे वस्त्र येशूचे वाटून घेतले हा एक वेगळा जागा आहे पण प्रकटीकरण एकोणीसात अध्यायामधले जे लोक आहेत ना हातात झावळ्या घेतलेले आणि वाले जुया त्यांची जी शुभ्र वस्त्र आहेत ना तो जागा देवाने तुम्हाला मला दिलेला आहे मग जर आमचं जीवन त्या वस्त्राखाली जर आम्ही अशा ब्लँकेट मध्ये आहोत की थंडीचा काही त्याच्यावरती दुष्परिणाम होऊ शकत नाही जैगिक गोष्टीचा काही परिणामच होऊ शकत नाही जे देवाने दिले त्याच्यात आनंदी राहिलं पाहिजे एकदा एक जावं आपल्या सासरवाडीत गेला पत्नीला घेऊन सासरे सासरेबानी दोघांचं खूप स्वागत केलं मुलगी रडायला लागली बापाला लग, बाजूला घेऊन नवरा खूप मारतो बर <coughs> काय हरकत नाही बघू आपण काय करायचं जावय बापूंना म्हटलं रात्री सगळे झोपी गेले म्हणे जरा आतमध्ये आता बाया माणसं आणि गर्दी आहे सगळी गर तर तुम्ही बाहेर ओटेवरच झोपा हो जावै बापू म्हणे ठीक आहे त्याला ज्या अंगावर घ्यायला दिलं ना ते जरा शॉर्ट दिलं त्यांनी पायावर घेतलं का तोंड कव्हर होत तो नव्हतं तोंडावर घेतलं की पाय कव्हर होत नव्हते समजून जा शॉर्ट तोकड तो म्हणा हे काय दिलं मला म्हणे करा आणि तिथे जावय बापू बिछाना कमी आहे म्हणे आज म्हणे हे पुरणारच नाही मला मी कसं झोपू जावय बापू माफ करा ऍडजस्ट करा आणि मग जावय कस तरी रोसून झोपलं तस सकाळीच पहाटेच सासरा उठला आणि बाहेर आला आणि त्याने बघितलं की एकदम आळ करून जावय झोपलेलं आहे आणि त्या पूर्ण चादरीत ते ऍडजस्ट झालेला आहे आता सासऱ्याने काठी काढली आणि जे जावयाला बदड बदड बदडले पटापट मारून घेतलं पटापट रप काठ्या टाकल्या हे धुतला जावय आज जेव्हा दोन पाच मिनिटात कळालं आणि तोरडा लागला हो काय करता सासरे बो अरे रे मला वाटलं काय कुत्र बित्र शिरलं काय तुम्हाला पुरत नव्हतं ना, ना रात्री चादर आणि ते एवढ्याशा याच्यात तुम्ही कसे काय अडचण झाले मला वाटलं कुत्र वगैरे शिरले की काय म्हणून मी वरून मारलं बर बर माफ करा माफ करा असं म्हणून सासऱ्याने बरोबर जावायला धडा शिकवला देवाच्या प्रिय लोकांनो असे तोकडे वस्त्र सासरवाडी जर मिळाली तर थोडं सावध राहत जा <laughs> उगाच गडबड व्हायची आणि हे सासर हा जो प्रकार आहे हे फार हुशार आणि चतुर असतात तुम्ही त्यांच्या लेकीला त्रास दिल्यावर तुमचा अशाच प्रकारे सत्कार व्हायला पाहिजे देव करो असं सासर सगळ्यांना मिळव जे आपल्या पत्नीला बारत हो की नाही माझ्या माता बहिणी एकदम प्रफुल्लित झाल्यात एकदम त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे असा गगड पाव बाई माझ्या नवऱ्याला कधी घेऊन जाऊ माझ्या माहेरात असं काही माता बहिणी विचार करत असतील बरं असो तर हे जे परिवार जो आहे तो किरमिजी मनात पांघरलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळत तर ही जी सगळी व्यवस्था आहे ही परमेश्वराने कुटुंब व्यवस्था बनवली आहे पतीची काय जबाबदारी पत्नीची काय जबाबदारी आहे जैतुनाची रोपं काय द्राक्षबेल काय त्याचप्रकारे ते खजुरीचं झाड काय या गोष्टींकडे आपलं लक्ष आपण आज केंद्रित केलं आहे परिवार देवाने निर्मित केलेला आहे आणि जर देवाने निर्माण केलाय तर त्या निर्मितीचा आपण आदर केला पाहिजे देवाने आपल्याला ज्या परिवारात ठेवलंय त्याबद्दल देवाची स्तुती केली पाहिजे असं म्हणायचं नाही मी देवाला कितीतरी वेळा गुडघ्यावर येऊन देवाला धन्यवाद देतो प्रभू तुला धन्यवाद भारत देशात माझा जन्म झाला प्रभू तुला धन्यवाद महाराष्ट्रात माझा जन्म झाला प्रभूला धन्यवाद द्या प्रभू तुला धन्यवाद ज्या परिवारात माझा जन्म झाला देवाला धन्यवाद द्या आपल्या परिवाराबद्दल आपल्या देशाबद्दल देवाच्या ऑस्ट्रेलियाला जर तुम्ही जन्माला आले असते सगळे ख्रिश्चन आहेत इतकं बोरिंग लाईफ झालं असतं हे असं कॉन्फरन्सला कुणीच आलं नसतं कळतंय का तुम्हाला जिथं सगळा देश ख्रिश्चन आहे ना तिथं पाप जास्त आहे वी आर बॉर्न अँड ब्रॉटअप इन ख्रिश्चनिटी लोकांना असा अभिमान आहे आणि त्यामुळे रिवायव्हल बघायला मिळत नाही ख्रिश्चन मध्ये जे ख्रिश्चन नेशन्स आहेत ते जास्त पापाच्या आहेत जास्त पापाच्या आहेत त्यांचं लक्ष पण देवाला धन्यवाद द्या या भारत देशात तुमचा जन्म तुम्हाला सुवार्थीची संधी मिळाली बेनिहीन पास्टरांना भारतात यायचं होतं बँगलोरला सभा आयोजित झाली किती विरोध झाला किती विरोध झाला येऊ दिला का नाही येता आलं त्यांना अचानक येणं कॅन्सल झालं मी पण त्या सभेला गेलो पण देवाने मी त्या दिवशी रडून प्रार्थना केली तुझ्या सेवकाला भेटायला मी इथं आलो मला का असं झालं नाही आलं ते दे। देवाने मला स्पष्ट सांगितलं बेनिहीन नाही येऊ शकले काही प्रॉब्लेम नाही या भारत देशातून मी बेनिहीम सारखे लोक उभे करत आहेत त्यांना कोण अडवणार त्यांना कोण थांबवणार कोणाची हिंमत आहे देवाच्या प्रिय लोकांनो देवाने तुम्हाला आणि मला निवडली अनुग्रह देवाने केला ना मग आपल्या परिवाराबद्दल देवाला धन्यवाद द्या दे। जसाही असेल परिवार गरीब परिवार आहे धन्यवाद द्या खालची जात वरची जात मोठी जात छोटी जात हे ख्रिस्ती लोकांमध्ये बिलकुल चालत नाही बिलकुल नाही या गोष्टींचा विचारच करू नका येशूला मानणार आहेत ना बस एवढंच मानणार आहे आणि न मानणारे हाच परत आहे बाकी जाती भेद इतर गोष्टी आपल्यात चालत नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा या गोष्टींपासून दूर राहा परमेश्वर देवाने ना माणसाला ज्यावेळेस घडवलं आणि इंडियन कल्चरची आणखीन एक गोष्ट मला सांगायची तुम्हाला परिवाराबद्दल लग्न झाल्यावर मुलीला आपलं घर सोडावं लागत आणि ती मुलाच्या घरी जाते असं कल्चर आहे पण देवाने सांगताना काय सांगितलं होत मुलीला घर सोडावं लागलं असं सांगितलं होतं की वेगळं काय वेगळं सांगितलं होतं ऐका देवाने सांगितलं होतं उत्पत्ती दुसरा अध्या चोवीसा वाचन उत्पत्ती दोन आणि चोवीस काय सांगितलं ऐका कोण बापाला सोडणार मुलगी का मुलगा ऐका सांगतो तुम्हाला उत्पत्ती दोन आणि चोवीस यास्तव पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या स्त्रीशी जळून राहील ती दोघे एक देह होती ती दोघे एक देह होती म्हणजे कोण घर सोडणार आई वडिलांपासून मुलगा सोडणार आता या गोष्टीचा फार फारच चुकीचा अर्थ घेतला अहो तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे जाऊ नका कारण बायबल मध्ये लिहिलंय पुरुष आपल्या आई वडिलांना सोडून राहील देवाला हे सांगायचंय का आई वडिलांचा त्याग कर त्यांना सोडून दे त्यांना टाकून दे नाही याचा अर्थ काय जर अशी वचनं सांगून मला तर दारुड्या लोकांची फार किवी येते वचनातून शिकवतात ते प्रभूने पहिले दारूच बनवले सुरुवातीला एवढं सुंदर बायबल स्टडी घेतात ना ते कधी कधी दारू पिणं ते म्हणजे ख्रिश्चन लोक ना वचन आपल्याला जसं पाहिजे तसं ते ऍडजस्ट करून घेतात खूप खासियत आहे लोकांना आणि मग काही लोक असंच वचनाचा विपर्यास करतात असा विपर्यास करू नका आई बापाला सोडून आपल्या पत्नीशी जडून राहणं याचा अर्थ हा आहे की आतापर्यंत आई बापाच्या छत्रछायेखाली होता आई बापाच्या अंडर होता पण आता तिथून लग्न झाल्यावर तुला एक नवीन छत्रछाया दिलीये आता तुझी मुलं तुला इथून पुढं सांभाळायचे हा एकच त्याचा अर्थ होतो त्याचा अर्थ काढू नये आई वडिलांना सोडून देणं किंवा त्यांचा त्याग करणं त्यांचा धिक्कार करणं वचन दाखवणं हे सर्रास चुकीचं आहे देव कधीच पाडत नाही कधीच पाडत नाही देव परिवार कधीच तोडत नाही तोडणारी माणसंच असतात तोडणारा सैतन आणि दुरात्मेच असतात देव कधीच तोडत नाही देव जोडणार आहे लक्षात ठेव ज्या वेळेस परिवारात एखादा व्यक्ती धार्मिक असतो त्याचा अख्खा परिवार देव आशीर्वादित करतो शेवटच्या मुद्द्याकडे आपण एक व्यक्ती पक्का पाहिजे बस एक व्यक्ती पक्का पाहिजे आज ज्या ज्या कानांपर्यंत देवाचं वचन जात आहे माझ्या भावांनो बहिणीनं तुमच्या कानापर्यंत देवाचा शब्द पोहचत आहे आपल्या प्रत्येकासाठी सांगतो घरातला फक्त एक व्यक्ती जरी धार्मिक असला तर तो अख्ख्या परिवाराला देवाकडे वळवू शकतो देव निवडतानाच अशा व्यक्तीला निवडतो तुम्ही म्हणाल की माझे वडील असेल माझे काका तसेत माझा मामा तसा आहे माझा हात असा आहे तुम्ही एवढे वाईट असताना देवाने तुम्हाला परिवर्तित केलं ते तर परिवर्तित होतीलच आणि जो वाईट असतो सगळ्यात त्यालाच आधी देव निवडतो माझ्या परिवारात देवाने सगळ्यात आधी मलाच निवड आलेली प्रभूची स्थिती देव तुम्हाला निवडतो यासाठी तुमच्याद्वारे परिवाराचं तारण हो नोहाच्या मुलाबद्दल पत्नीबद्दल ते किती फेथफुल होते काय होते त्यांनी काय काय केलं मलाही माहित नाही तुम्हालाही माहित नाही लिहिलंच नाही बायबलमध्ये तर मी काय बोलू फार त्यांच्या बरोबर बद्दल लिहिलं नाही पण नोहाबद्दल लिहिलं नाही देव नोहाशी बोलला त्याच्या दृष्टांताशी परिवार एकनिष्ठ राहिला अख्खा परिवार वाचला एक पॉवरफुल लीडर घरामध्ये पाहिजे एक पक्का माणूस वचनाचा पक्का माणूस घरामध्ये पाहिजे आज नंतर लक्षात ठेवा एक वचनाचा पक्का माणूस कोण आहे तुमच्या घरात काही हो त्या माणसाने देवाचं नाव सोडायचंच नाही आज नंतर एक पक्का निर्णय करून घ्या एक घरातला एक पक्का माणूस पाहिजे त्याच्याबरोबर अजून एक जोडला जाईल दोन झाले त्याच्याबरोबर आणखीन एक जोडला एक एक विकेट घेत जा एका बॉलवरती सगळे विकेट घेऊ नका एकेकाला एक एकेकाला देवाच्या राज्यात आला आणि ज्या वेळेस तुम्ही एकाच वेळेस सगळ्यांची विकेट घ्यायला बघता ते सगळे मिळून तुमची विकेट घेऊन टाकतील लक्षात ठेवा गडबड करणाऱ्या लोकांची नेहमी गडबड होते गडबड करू नका एक एक विकेट घ्या एकेकाला प्रभूच्या राज्यात आणा पर्सनल काउन्सिलिंग करा घरामध्ये एक, -एक, घरा एक व्यक्ती पक्के व्हा कोणी पण एक व्यक्ती पक्के व्हा प्रत्येक गोष्टीचं उत्तर प्रार्थनेत आणि बायबलमध्ये शोधा देवाच्या राज्याकडून उत्तर शोधा एक जण म्हणतो आपल्याला नवीन घर घ्यायचं देवाला विचारा मी काय करायचं देव देव तुम्हाला मार्गदर्शन कर तुम्ही फसणारच नाही कधी मी आजपर्यंत बघितलं जी गोष्ट देवाने सांगितली आणि तुम्ही कधी फसलात असं कधी होणारच नाही यावर्षी मुलीचं लग्न करायचं करा, करा। पण आधी दे देवाला विचारा नवीन गाडी घ्यायची कुठली घेऊ देवाला विचारा निर्णय चुकणार नाही एक माणूस पक्का असला ना सगळं झालं जसा नोहा पक्का होता आख्या घराचं तारण झालं किती जनावर पशु पक्षी वाचवले एक माणूस पक्का असल्यामुळे राहा वेश्या वेश्या म्हणजे प्रॉस्टिट्यूट वर्तन करणारी बाई पण एक चांगलं काम केलं जे गुप्त हेर गेले होते ना त्यांना मदत केली चांगलं काम केलं तिला देवाबद्दलचं भय तिच्या मनात होतं काय झालं त्याचं उत्तर यहोशवा सहा पंचवीस मध्ये लिहिलंय यहोशवा सहावा अध्याय पंचवीसावं वचन त्यात स्पष्ट लिहिलंय रहाबच्या अख्ख्या घराण्याला माफ करण्यात आलं बाकी सगळ्या लोकांची कत्तल झाली राहाबचं अख्खं घराणं वाचलंय एक माणूस पक्का असला ना आख्खं घर वाचणार लक्षात ठेवा एक कोणतरी घरात विश्वास योग्य पाहिजे कुणी दारू पितय कोणी जुगार खेळतय कुणी खोटं बोलतय कोण व्याविचार करते कोण कसं करतंय काय करू आमचं घरच तसंय मी पण तसा मग जाऊ दे मी पण नाही तू नीट उभा एक माणूस जरी असला ना पक्का बस तुम्ही एक व्यक्ती अख्या घराला बदलू शकता खूप उदाहरण आहे एका व्यक्तीच्या प्रार्थनेने अख्या घराचा उद्धार होऊ शकतो शक्य तुमच्यावर जबाबदारी दिली दे देवानी जबाबदारीमध्ये टिकून राहा राहामुळे अख्खं घराणं वाचलं नोहामुळे अख घराणं वाचलं ख्रिस्त एका परिवारात नेहमी जायचा एक किचन मध्ये एक चरणाशी आणि एक जाऊन बसला कबरेत मारता मर्यादा लाजर पण जर तुम्ही त्या परिवाराचा अभ्यास कराल ना प्रभूने सगळ्यांचा उद्धार केला कारण मारुतीने विश्वास ठेवला ख्रिस्त पुनरुत्थान आणि जीवन आहे जी किचन मध्ये होती ती किचन मधून येशूच्या चरणाशी झालेली आहे शेवटी जो होता, कबरेत भायर तेला होता कबरेतून यासाठी बाहेर निघाला त्याला प्रभूच्या चरणाशी बसता यावं आख्या घराचा उद्धार जक्कायच्या घरी प्रभू गेला आख्या घराचा उद्धार पौल ज्यावेळेस जेलमध्ये होता आणि प्रेषित सोळावा अध्याय पंचवीस ते तेहतीस वचनामध्ये तुम्ही पाहू शकता प्रेषित सोळावा अध्याय पंचवीस ते तेहतीस ते -ते -ते वचनामध्ये पाऊल आणि शिला जेलमध्ये आणि जेलमध्ये रडत बसले होते हो की नाही कसले रडत आहेत ते स्तुती आराधना करत होते हाय लुया जेलमध्ये स्तुती आराधना करत आहेत आजचा भूकंप आला आजची काही जागा हादरून गेली दरवाजेच उघडले त्या बंदी शाळेच्या नायकाला वाटलं पळून गेले सगळे स्वतःला मारून घ्यायला लागला नको नको मारू नको थांब आम्ही इथंच आहोत पाऊलाने सांगितलं अरे पळून जायला रस्ता आहे पळून जात नाही देवाचे लोक पळकुटे नाहीत कुणाला आमेन म्हणता आलं तर म्हणा पळकुटे नाहीत हिमतीने आणि शौर्याने धाडसाने संकटांना सामोरे जाणारे असे जिवंत देवाचे लोक आहेत पाऊल म्हटला घात करून घेऊ नको थांब आहोत था आम्ही इथं पळून जाणार नाहीत आम्ही आज अरे तुम्ही पळून गेले नाही चला माझ्या घरी घरी घेऊन गेले त्या पावलाच्या जखमा बांधल्या त्याला मदत केली काय 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 पण त्याच्या सुवार्थ सांगण्यात आली त्या रात्री अख्ख्या घराने बाप्तिस्मा घेतला आख्या घराचं तारण पावलाचा देवाने उपयोग केला एका माणसाद्वारे अख्या घराण्याचं तारण झालं एक व्यक्ती प्रभूकडे आला एका त्या व्यक्तीने पौलाच्या सुवार्थेवरती विश्वास ठेवला त्या नायकाच्या आख्या घराण्याचं तारण झालं सर ते शेवटी येशूचा परिवार आता येशूच्या परिवारामध्ये दोन भाग आहेत योसेब मरिया येशूचे बाकीचे बहीण भाऊ हा एक परिवार दुसरा परिवार वेगळाच परिवार आहे त्या परिवारामध्ये देव जो बाप आहे पवित्र आत्मा येशू ख्रिस्त आहे आणि आणखीन तो काय म्हणतो कोण माझी आई कोण माझा भाऊ जो माझ्या देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो जो प्रार्थनेत आहे जो देवाच्या राज्यात आहे हे लोक सगळे माझे बहीण भाऊ आहेत कोण माझी आई कोण मा... हा एक आत्मिक परिवार आहे येशूचा आणि या आत्मिक परिवाराचे तुम्ही आणि मी सदस्य अरे तो या एका व्यक्तीमुळे फक्त येशूमुळे आख्या परिवाराचा म्हणजे आपला सगळ्यांचा उद्धार झालेला भौतिक परिवाराबद्दल जास्त बोलता येणार नाही पण आध्यात्मिक रीतीनं आपण देवाचा परिवार आहोत आणि त्या परिवारात आपण असल्या कारणाने आपल्या सगळ्यांचा उद्धार झाला आय मीन शेवटी देवाच्या प्रिय संत गणानं एक गोष्ट आपल्याला समजणं हे फार गरजेचं आहे एक अत्यंत महत्वाची गोष्ट परिवार देवाने निर्माण केलेला आहे आणि या परिवाराची काळजी घेणारा परमेश्वर आहे कोण आहे तो व्यक्ती तुमच्या परिवारामध्ये ज्याला देवाने निवडलाय तुम्ही म्हणाल माझ्या घरात फक्त मीच एकटा विश्वासणार आहे आजपासून कंबर बांधायची आणि आख्या घराण्याला सुधरेपर्यंत बिलकुल थांबायचं नाही पूर्ण घराण्याचं तारण झालं पाहिजे पूर्ण आख्या घराण्याचा उद्धार झाला पाहिजे तुम्ही म्हणाल आमच्या घरात दोन लोक आहेत विश्वासणार आहे बस खूप चांगली गोष्ट आहे काही लोक इथं असे पण आहेत जे म्हणतात आमचं अख्खं घराणं येशूला ओळखणार आहे धन्यवाद येते या स्टेज पर्यंत या तुम्हाला येत प्रत्येकाला आपल्या घराचा उद्धार झाला पाहिजे परिवारासाठी एकमेकांची साथ देणं गरजेचं आहे परिवार ही संकल्पना देवापासून आहे माणसापासून आणि म्हणून ज्या परिवारात जे देवाने आज आम्हाला ठेवलंय त्याबद्दल आम्ही देवाचे आभार आपण प्रार्थना करणार आहोत आणि देवाकडे एक याचना करूया प्रभू ज्या परिवारात आमचा जन्म झालाय त्या परिवाराबद्दल आम्ही तुझे आभार मानतो काही क्षण आपल्या सगळ्यांना दिले जाणार आहेत त्यांना शक्य होईल आपले व्हिडिओज आपण ऑन करा आपल्या सगळ्यांना संधी आहे या क्षणी आपल्याला आपल्या परिवाराबद्दल धन्यवाद द्यायचे आपल्या आई वडिलांबद्दल धन्यवाद द्या आपल्या भावा बहिणींबद्दल आपल्या जे लाइफ मध्ये तुमचे लाइफ पार्टनर तुमची लेकर तुमचा परिवार प्रत्येकाचं नाव घेऊन तुम्ही प्रार्थना करा आणि परिवार देवाची योजना आहे त्याबद्दल प्रभूला धन्यवाद दे आपले डोळे बंद करू आणि काही वेळ आपण प्रार्थना करूया थँक्यू लॉड हा लाईल या धन्यवाद 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 ईशू पवित्र पवित्र परमपवित्र थोर सनातन आमचे जिवंत देव प्रभू या समयी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा ही वेळ आहे तुला धन्यवाद देण्याचे प्रभू आम्हाला चांगला परिवार दिला म्हणून तुला धन्यवाद चांगले माता पिता दिले म्हणून तुला धन्यवाद चांगले भाऊ बहिणी दिले प्रभू तुला धन्यवाद प्रभू परमेश्वरात चांगले आप्तगण दिले म्हणून तुला धन्यवाद चांगले लाईफ पार्टनर दिल्याबद्दल धन्यवाद लेकर चांगले दिली म्हणून धन्यवाद आम्हाला जे प्रभू आमच्या आजूबाजूला जो परिवारातला प्रभू सगळा प्रभू हा प्रभू जो भाग तू आम्हाला दिलेला आहे प्रभू त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो थँक्यू जीजस हालेलुया हालेलुया धन्यवाद देऊया प्रभूला धन्यवाद देऊया त्याचे आभार मानूया थँक्यू जीजस ग्लोरी 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 हालेलुया तुला धन्यवाद देतो प्रभू आमच्या परिवारांबद्दल थँक्यू जीजस हालेलुया हालेलुया जे लोक तू आम्हाला जोडलेस आम्हाला दिलेस प्रभू त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो ओ हालेलुया हाले लुए हाले लुए एक परिवार एकनिष्ठ परिवार प्रभु प्रत्येका परिवार आज तू प्रभू परमेश्वरा तुझ्या सानिध्यात प्रभू परमेश्वरा प्रत्येक व्यक्तीला तू भर पतीची जबाबदारी पतीला कळू दे पत्नीची जबाबदारी पत्नीला कळू दे प्रभू आम्ही प्रार्थना करतो लेकरांना त्यांची जबाबदारी कळू दे जे वयस्कर आहेत प्रभू वडील जण आहेत घरामध्ये माता आहेत प्रभू त्यांना त्यांचं अधिकार त्यांचं कार्य त्यांना कळू दे घरामध्ये प्रभू प्रेम जिव्हाळा आपुलकी या गोष्टी निर्माण कर जसं आम्ही प्रार्थना करतो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर होऊ दे प्रभू जसे स्वर्गात तुझं सामर्थ्य तसं प्रत्येकाच्या परिवारात आज तुझी शांती तुझं सामर्थ्य तुझा अनुग्रह उतरून येऊ दे प्रभू तुला धन्यवाद देतो प्रभू आज या प्रभू परमेश्वरा कॉन्फरन्सच्या पहिल्या दिवसामध्ये तो आमची भेट घेतलेली आहे आमच्या अंतकरणाचा ताबा घेतलेला आहे प्रभू तुला आम्ही धन्यवाद देतो आमची प्रार्थना स्वर्गीय देवा आज रात्री प्रभू आम्ही झोपी जाण्याआधी प्रभू आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो आमच्यातले चढ उतार हे वेदावे काढ प्रभू आणि जो परिवार तू आम्हाला दिलास प्रभू त्या परिवाराची जबाबदारी फार अंतकरणपूर्वक आम्ही स्वीकारावी परिवाराची जबाबदारी प्रभू आम्ही पूर्ण अंतकरणाने प्रभू घ्यावी यासाठी प्रभू आमचे खांदे मजबूत कर आमचे हात मजबूत कर आम्हाला तुझा आशीर्वाद दे प्रभू परिवारात आज नंतर प्रेम प्रीती आपुलकी सद्भावना वाढत जाऊ दे धन्यवाद प्रभू धन्यवाद जो परिवार तू आम्हाला दिलास धन्यवाद देवा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो स्वर्गीय देवा येशूच्या नावामध्ये दे राजा आमच्या परिवारांबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो ही तुझी योजना होती की आम्हाला तू एवढा चांगला परिवार दिला प्रभू परमेश्वर अजूनही जे तुझ्यापासून दूर आहेत त्या आमच्या परिवारातील प्रत्येक सदस्याला तुझकडे वळवण्यासाठी आमचा उपयोग करते जे अजूनही तुझ्यापासून लांब गेलेले आहेत प्रभू त्या भरकटलेल्या सगळ्या मेंढरांना प्रभू तुझ्याकडे आणण्यासाठी प्रभू आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दे तो प्रत्येक व्यक्ती आमच्या परिवारातला तुझ्या पुढं त्याला घेऊन येण्यासाठी आमचं सहाय्य कर नोहाच्या घराण्याचं तारण केलंच तेव्हा बंदी शाळेच्या नायकाच्या आख्या घराण्याचं तारण केलं जक्कयाच्या आख्या घराण्याचं तारण केलं तुला धन्यवाद देतो तु प्रभू रहावेच्या आख्या घराण्याचं तारण केलं प्रभू आज आम्ही प्रार्थना केलो करतो स्वर्गीय बाप हे आता येशूचं घराण आहे प्रभू आमचा परिवार येशूचा परिवार आहे प्रभू आम्ही प्रार्थना करतो आमच्या देखील पूर्ण घराण्याचं प्रभू तू तारण कर तुझं गौरव होऊ दे धन्यवाद पित्या आमची प्रार्थना आहे सर्व प्रार्थना उद्धर केशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या आहे आम्ही आम्ही प्रभूची प्रार्थना म्हणून